प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जाळीदार खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत। अनारसे बनवायला नेहमी कठीण किंवा अवघड मानले जातात आणि यामध्ये कुठल्याही स्टेजवर थोडीशी जरी चूक झाली तर ते पूर्णतः बिघडू शकतात। त्यामुळे अनारसे हे परफेक्टली कसे बनवायचे आणि जर का तुम्ही करणार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज मी पूर्ण टिप्स सांगितल्या आहे त्या पूर्णतः फॉलो करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ हा जुनाच हवा। तांदूळ आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे। यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपल्याला एक दिवस भिजत ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी घालून पुन्हा एक दिवस भिजत ठेवायचे आहे। आता आज तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ जे आहे एका चाळणीवर किंवा स्टेनरवर निथळत ठेवायचे आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटे असंच ठेवायचं आहे। यातलं पाणी निथळलं की एक पसरट ताट घ्यायचं, त्यावर सुती कापड अंतरायचा आणि त्यावर हे तांदूळ पसरवून घ्यायचे। आणि हे जे तांदूळ आहे आपल्याला सावलीमध्ये 2 ते 3 तास वाळून घ्यायचे आहे। उन्हामध्ये नाही वाळवायचे आहे, असेच वाळू द्यायचे आहे। आणि जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल तर फॅनखाली एखादा तास वाळून घेऊ शकता। फॅनखाली जास्ती वेळ वाळून घ्यायचे नाही, त्यामुळे तांदूळ पूर्ण कोरडे होऊन जातील। साधारणतः 2 ते 3 तास झालं आहे, तांदूळ छान सुकलेले आहेत। या तांदूळामध्ये थोडासा ओलसरपणा असायला हवा। हाताला मात्र ते कोरडे लागले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तर आता हे जे तांदूळ आहे याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे, याची पिठी तयार करून घ्यायची आहे। तर इथे तांदूळाची पिठी तयार करून घेतलेली आहे। आता ही पिठी सर्व चाळून घेणार आहे। आता आपण एक कप तांदूळ घेतला होता तर इथे मी एक कप साखर घेत आहे। साखरीचे अनारसे करत आहेत तर विदर्भामध्ये शक्यतो साखरीचेच अनारसे केले जातात। साखरसुद्धा वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। मी ही वाटून घेतली आहे। साखरसुद्धा तांदळाच्या पिठीमध्ये मिक्स करायची आहे। हाताने 10 ते 15 मिनिटे छान मिक्स करून घ्यायचं। तांदूळ आणि साखरेची पिठी एकजीव झाली पाहिजे। हे छान एकजीव झालं की याचे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आहे। आपण यामध्ये कुठेही पाण्याचा अंश नाही घेतलेला आहे, असेच याचे गोळे तयार होतात। तर इथे मी सर्व पिठीचे गोळे तयार करून घेतले आहे। आता हे गोळे बंद डब्यामध्ये झाकून साधारणतः 2 दिवस तरी ठेवायचे आहे। आणि हे जे गोळे आहे कमीत कमी ते तुम्ही 2 ते 8 दिवसापर्यंत ठेवू शकता आणि कधीही अनारसे करायला तुम्ही घेऊ शकता। 2 दिवस झालेले आहे, आता आपण अनारसे बनवायला घेणार आहोत। तर त्यासाठी यातले मी 3 गोळे घेतलेले आहे। एक गोळा तसाच ठेवलेला आहे, इन केस काही बिघडलं तर ॲडजस्टमेंट करण्यासाठी कोरडा गोळा असायला हवा। तर आता हे जे गोळे आहे ते फोडून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटे यामध्ये पाणी नाही वापरलेलं आहे, याला असंच पाणी सुटत जातं। हाताच्या गरमीमुळे असंच कंटिन्यू मिक्स करत राहा। आता थोडंसं जर कोरडं वाटत असेल तर इथे मी 2 छोटे चमचे पाणी घातलं आहे। अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दूध किंवा तूपसुद्धा घालू शकता। लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला जरी कोरडं वाटत असलं तरी समोर जाऊन त्याला पाणी सुटतं, त्यामुळे मी फक्त 2 छोटे चम्मच पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यावर हे खूप छान मळून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार याला बराच वेळ लागतो छान गोळा तयार होतपर्यंत। हे मळून घ्यायचं आहे।
तर तुम्ही बघू शकता इथे मी छान गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा गोळा पुन्हा आपल्याला 2 तास तरी मुरत ठेवायचा आहे। खूप लांब प्रोसेस आहे अनारशाची, पण खूप इंटरेस्टिंग आहे। तर साधारण 2 तास झालेले आहे, गोळा छान मुरलेला आहे आणि थोडं थोडं पाणीसुद्धा सुटायला लागलेलं आहे। आपण सुरुवातीला 2 चमचे पाणी वापरलं होतं, आता छोटा अर्धा चम्मच दही वापरायचं आहे। पातळ दही नाही आहे, घट्ट दही आहे। तर दही का वापरलेलं आहे, कारण बऱ्याचदा अनारसा तेलामध्ये फसतो किंवा विरघळतो, पूर्णतः गायब होऊन जातो। तर अशा वेळेस दही थोडंसं घालायचं। जो गोळा आहे तो खूप सैल नाही व्हायला हवा। जर तुम्हाला खूप सैल वाटत असेल, कारण त्याला खूप पाणी सुटलेलं असेल, तर जे आपण कोरडं पीठ म्हणजे कोरडा गोळा ठेवलेला होता त्यातला थोडासा भाग तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। आता गोळा आपला सेट आहे। अनारसा करायला घेणार आहोत, त्यासाठी इथे एक पोळपाट घेतलेला आहे। त्यावर आपल्याला एक प्लॅस्टिक ठेवायचं आहे। बटर पेपरचा पण सुद्धा तुम्ही वापर करू शकता। अनारसे बनविण्याकरिता तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। तर इथे मी तेलाचा वापर करत आहे। तुपातले अनारसे खूप मस्त लागतात, पण त्याला भरपूर तूप लागतं। जो प्लॅस्टिक पेपर आहे त्याला तेल लावून घ्यायचं, अगोदर हातालासुद्धा छान तेल लावून घ्यायचं आणि जो गोळा आहे त्यातला पेड्याच्या आकाराचा गोळा घेऊन त्याचा गोल गोळा तयार करून व्हिडिओमध्ये दाखविल्यानुसार अनारसा तुम्हाला थापून घ्यायचा आहे। अनारसा खूप पातळही नाही थापायचा आणि खूप जाडही नाही थापायचा, मीडियम त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी। जर तुम्ही अनारसा खूप पातळ थापला की तो पूर्णतः विरघळतो किंवा फसतो, आणि खूप जाड ठेवला की मग तो फुगतो। तर तसं न करता व्हिडिओमध्ये जे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे त्यानुसार तुम्हाला अनारसा थापून घ्यायचा आहे। अनारसा एकावेळी एकच करायला घ्यायचा। अनारसे तळण्याकरिता जे काही तेल किंवा तूप आहे त्याचं टेम्परेचर आहे ते मीडियम हॉट असायला हवं, म्हणजे खूप गरम नको आणि खूप थंडही नको। मीडियम हॉट म्हणजे गरम असायला हवं, फक्त गरम असायला हवं। जेव्हा आपण अनारसा तेलामध्ये किंवा तुपामध्ये सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। अनारसा आपण जसा त्यामध्ये घातला की गॅसची फ्लेम लो करायची आहे। अनारसा हा एकाच साईडनी शिजवायचा असतो, लक्षात असू द्या। अनारसा सोडतो तेव्हा तेल गरम असायला हवं, फक्त गरम असायला हवं। आणि अनारसा जसा तेलामध्ये सोडला की गॅसची फ्लेम ही एकदम लो करायची आहे आणि अनारसा बुडेल इतकं कढईमध्ये तेल असायला हवं। आता दुसऱ्या पद्धतीने अनारसा कसा बनवायचा ते बघूया। आता हे बघा, हातावर असा गोळा तयार केला, हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हातावर अनारसा बनवायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे बघा, हातावर अगदी व्यवस्थित होतात। हातावर तुम्हाला जमत असेल तर हातानेच करा, ज्यांना हातावर जमत नसेल त्यांनी प्लॅस्टिकवर करू शकता। तर इथे सर्व अनारसे मी तळून घेतले आणि एखाद्या चाळणीवर किंवा स्टेनरवर सर्व अनारसे काढून घेतले, म्हणजे सर्व तेल हे खाली जमा होईल। तुम्ही बघू शकता अनारशाला कशी जाळी आली आहे, याला गोरसुद्धा म्हणतात आणि बरेच जण साखर लावतात, खसखस लावतात ही जाळी येण्याकरिता, गोर येण्याकरिता। पण आपण इथे कशाचाच वापर केलेला नाही आहे आणि असंच अनारशाला बघू शकता खूप मस्त जाळी आलेली आहे। मी एक अनारसा तोडून दाखवते, खूप मस्त खुसखुशीत झाले आहे। अनारसे जे आहे विदर्भामध्ये साखरेचेच करतात आणि गौरीपूजन, गणपती, दिवाळी याला नैवेद्याच्या रूपात दाखविले जातात आणि इतर भागात महाराष्ट्रामध्ये गुळाचे अनारसे केले जातात, तेही सेम प्रोसेस आहे, पण त्याचं टेक्स्चर वेगळं आहे। हे विदर्भातले अनारसे आहेत आणि करायला खूप अवघड मानले जातात आणि खूप अनुभवी लागतात असे म्हणतात। पण मी जितक्या सोप्या पद्धतीने दाखवता येईल, सांगता येईल, जेवढ्या टिप्स सांगता येईल तेवढ्या सांगितले आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा।
चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त रहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।